नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। त्यापूर्वी माझ्याकडून नरक चतुर्दशीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो, महाराष्ट्रामध्ये आज दिवाळीचे फटाके हे दक्षिण महाराष्ट्रामध्ये फुटणार आहेत। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या काही भागात होणार आहे, त्याचा अंदाज आपण पाहणार आहोत। यापूर्वी देखील मी अनेक व्हिडिओंमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की पावसाचा जोर कमी होतो आहे, परंतु हलक्या स्वरूपाचं वातावरण हे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळचा काही भाग, धाराशिवचा काही भाग आणि सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वातावरण आहे। महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात पाऊस होणार नाही। शेतकऱ्यांनी आपला शेतीची संपूर्ण कामं नियोजित पद्धतीने करावीत, अशा प्रकारचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे। आपण आपल्या आयुष्याचं उद्दिष्टच ठेवलेलं आहे की शेतकऱ्यांना खरा हवामानाचा अंदाज पोहोचला पाहिजे, त्यामुळे आपण बघतो GFS मॉडेलनुसार गडचिरोली आणि सिंधुदुर्ग याच ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। थोडंफार वातावरण याच भागात उद्या राहील, थोडं लातूर आणि धाराशिवच्या दक्षिणेला किंवा सोलापूरच्या सांगलीच्या काही भागात सुद्धा वातावरण निर्मिती होण्याचा अंदाज कायम आहे। 2 तारखेला देखील लातूर, धाराशिव आणि सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर भागात पावसाची शक्यता कायम आहे। आजच्या अंदाजानुसार 3 तारखेला मात्र धाराशिव, लातूरच्या काही भागात आणि साताऱ्याच्या आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये पावसाळी वातावरण कायम आहे। हे वातावरण लवकरच निवळणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये थंडीला देखील सुरुवात होणार आहे। साधारण 4 तारखेपर्यंत हे विरळ स्वरूपात काही जिल्ह्यांमध्ये वातावरण राहील असा अंदाज आहे। जसा पाऊस पूर्णपणे 6 तारखेला उघडतो, तशी थंडी देखील 6 तारखेपासूनच सुरू होणार आहे। स्कायमेटने देखील केवळ दक्षिणी भागामध्ये जसा GFS मॉडेलचा अंदाज आहे तसाच गडचिरोली, लातूर, धाराशिवच्या दक्षिणी भाग आणि सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आज ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता आहे। ही शक्यता 1 तारखेला देखील कायम आहे। 2 तारखेला थोडं धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे। 5 तारखेपासून महाराष्ट्रातील पूर्ण वातावरण उघडण्याच्या मार्गावर आहे, कुठेही पाऊस महाराष्ट्रात असणार नाही। आपण थंडी संदर्भात जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात अजून थंडीला सुरुवात झालेली नाही आहे, त्यामुळे एक वातावरण बदलतं आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये साधारण 20 ते 22 किंवा काही ठिकाणी 18 ते 20 दरम्यान वातावरण तयार होऊ लागलं आहे। ECMWF मॉडेलने मात्र आज महाराष्ट्रामध्ये खास करून लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह दिलेला आहे, त्यामुळे या ठिकाणचा अंदाज किती जुळतो आहे ते आपल्याला बघावं लागेल। 1 तारखेला देखील या ठिकाणचा पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आलेला आहे। या काही जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती अगदी साताऱ्यापर्यंत पोहोचेल, त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर, लातूर, धाराशिव या भागात पावसाचा अंदाज 1 तारखेलाही कायम आहे। 2 तारखेपासून मात्र हे संपूर्ण वातावरण संपणार आहे। आपण अगदी 2 तारखेनंतर 9 तारखेपर्यंत बघितलं तरी महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाचा अंदाज नाही। मात्र बंगालच्या उपसागरामध्ये ईशान्य मान्सून सक्रिय आहे। एखादं वादळी सिस्टम तयार झाली तर महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो, अन्यथा पावसाची शक्यता कमी आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये बीड, लातूर, धाराशिवच्या काही भागात किंवा चंद्रपूर, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे। मात्र या ढगाळ वातावरणातून लगेचच पावसाचं वातावरण तयार होईल असं नाही, परंतु दिवसभरामध्ये या ठिकाणी वातावरण निर्मिती होईल। महाराष्ट्रात इतरत्र काही चिंता करण्याची गरज नाही। आज महाराष्ट्रामध्ये किमान तापमान हे साताऱ्याला 19 अंश सेल्सिअस राहिलेलं आहे। आपण बघतो की 5 तारखेला पहाटे 5 वाजता बहुतांश ठिकाणी 19 अंश सेल्सिअस तापमान असणार आहे।
केवळ नागपूर आणि गोंदियाला 18 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान उतरेल किंवा लातूरलाही 18 अंश सेल्सिअस असेल, म्हणजे कमीत कमी 18 अंश सेल्सिअसने थंडीला सुरुवात 5 तारखेला होते आहे. मात्र आपण सांगितल्याप्रमाणे थंडीचा पारा हा मुख्यत्वे करून पुणे सातारा या भागात 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येणार आहे. बाकीही भागात थंडी असेल, परंतु मुख्य थंडीचा प्रभाव हा आपल्याला 6 तारखेपासून वाढताना दिसतोय. पावसाचा अंदाज बदलत गेला. साधारणपणे आपण बघतो की हे पावसाचा अंदाज जो आहे तो केवळ आता लातूर, सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग पुरता मर्यादित राहिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये इतरत्र कुठेही पाऊस होणार नाही, त्यामुळे विनाकारण शेतकऱ्यांनी त्याची भीती बाळगण्याची गरज नाही. हे वातावरण देखील केवळ 2 तारखेपर्यंत आहे, त्यानंतर मात्र हे वातावरणही संपणार आहे. आपण या मॉडेलनुसार बघतो, थोडं सोलापूर, लातूर किंवा चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये हलका पावसाळी अंदाज आहे. आज दिवाळीचे फटाके या ठिकाणी नैसर्गिकरित्या वाजू शकतात असा अंदाज आहे. अगदी आपण या ठिकाणी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, अगदी पुण्याच्या काही भागापर्यंत, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत, सांगली, कोल्हापूरपर्यंत हे वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आज आहे. थोडं रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. आपण अगदी उद्या सकाळी देखील सोलापूर जिल्ह्यात वातावरण बघतो. 1 तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यापर्यंत किंवा अहिल्यानगर, बीडपर्यंत ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाचा शिडकावा बघायला मिळणार आहे. बाकी फार वातावरण जो राहिलेलं नाही आहे. 2 तारखेला देखील विरळ स्वरूपात असं ढगाळ वातावरण किंवा पावसाचा अंदाज कोकण पट्ट्यामध्ये आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दरम्यान. मात्र 3 तारखेनंतर आपल्याला हे वातावरण देखील संपलेलं दिसणार आहे आणि अगदी निरभ्र अशा प्रकारचं आकाश आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. सध्या अतिशय उच्च पातळीचा हवेचा दाब असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची कुठलीही शक्यता नाही आणि जवळपास ती पुढे देखील अनेक दिवस नाही आहे. पूर्वेकडून वारे आहेत आणि पूर्णपणे वातावरण बदललेलं आहे. ईशान्य मान्सून जरी दक्षिण भारतात सक्रिय असला तरी महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण मात्र कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे शेतीच्या कामांसाठी गती घेण्याकरता शेतकऱ्यांना अतिशय अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.